तुमचं वैयक्तिक काय परिस्थिती आहे? नाही, यश येणार कसं मला सांगा, कसं येणार, कसं येऊ शकतं? तर शासनाची जर उदासीनता असेल आणि आजपर्यंत आपण जर पाहिलं तर मराठा समाजच काय, जे जे बाकीचे इतर समाज आहे कोणावरती अन्याय होता कामा नये ह्या मताचं मी आणि सर्वच आपण आहोत. वास्तविक दर 10 वर्षानंतर कायद्याप्रमाणे जनगणना ह्याचं आधार घेऊन नेमकी कुठल्या जातीची लोकसंख्येत किती वाढ झाली याचा विचार करायला पाहिजे, म्हणजे करायला पाहिजे. मागंसुद्धा आम्ही सांगितलं की श्वेतपत्रिका जाहीर करण्यात यावी, ती सुद्धा आजपर्यंत अनेकदा सांगून सुद्धा केली नाही. त्याचबरोबर सारथी ही संस्था आहे, मग अण्णासाहेब पाटलांचं जे महामंडळ आहे त्याचं आता किती पैसे आहेत ते तरी बघा. लोकांनी आज मुलांनी लोन काढले आणि आज त्यांची अवस्था अशी की बँका सगळ्या त्यांचे बँकेने तगादा लावला. मराठा समाजातल्या जे काय जो त्या निकषाप्रमाणे म्हणजे जे आर्थिक खऱ्या अर्थाने आर्थिक दुर्बळ आहेत ती संख्या मोठी आहे त्यांनाच लागू होतंय. आम्ही कुठं म्हणतोय की जे सदन आहेत त्यांना करूच नका ना, देऊच नका. मग हे जसं मराठा समाजातल्या लोकांच्या बाबतीत लागू होतं ते इतर समाजात प्रत्येकाला लागू होतं ना. जे सदन आहेत त्यांना देऊ नका ना. जे जे त्या वेगवेगळ्या समाजातले जे मुलं आहेत आज ही मुलं ही उद्याचं ह्या देशाचं भविष्य काय, यांचं जडणघडण आता नाही घडणार, आपण जर व्यवस्थित घडली नाही तर कधी घडणार? तुम्हाला माहित आहे एकदा वेळ गेली मग कितीतरी आपण जीवाचा आट्टापिट्टा केला तर ती वेळ परत येत नसते ना. मला तर आर्थिक निकषावर व्हावं असं, म्हणजे आर्थिक निकषावर तेच झालं पाहिजे ना. आज मला सांगा काय करायचं, मला सांगा. आता आज बरेचसे लोक वेगवेगळ्या जाती जमातीतले तसंच मराठा समाजातले आज केवळ पैशाअभावी ज्यांचे आई वडील म्हणजे रोजगारावर जातात, त्यांना सकाळी जर काम मिळालं जातात तरच त्यांची चूल पेटते, अशा लोकांना त्यांच्यासाठी झालंच पाहिजे ना. पण जर हे असं जर आपण करू शकत नसलो तर लोकमध्ये लोकप्रतिनिधी म्हणून आपली म्हणजे लोक त्या हेतूनेच आपल्याला निवडून देतात. आता मग मला सांगा ना, मग काय लोकप्रतिनिधींकडनं लोकांनी अपेक्षा करायची नाही, मग कुठल्याही पक्षातलं असू दे, ह्याच्यात पक्ष हा विषयच येत नाही. लोकप्रतिनिधी म्हणजे लोकांची अपेक्षा असतात की ह्या लोक जे ज्यांना आपण निवडून देतो त्यांच्याकडनं आपली सोडवणूक व्हावी, त्यांनी आपल्याला म्हणजे आपल्याकडं लक्ष द्यावं हे ते. म्हणूनच आपण म्हणजे जे काय लोकप्रतिनिधी आमदार असतील खासदार असतील ह्या सर्वांना त्यामुळेच निवडून देतात आणि दुसरं काय. मराठा दुसरा एक प्रश्न आहे तुमच्या बंधूंना.